Today is the last concluding session of Little More NGO initiative. Each One Inspires One, where we brought 17 celebrities in 13 days. Our intention was to motivate and inspire all to stay home and stay safe. Namaskar, madhano Sanjay Mone. गेले काही दिवस अनेक लोक तुमच्या बरोबर आले आणि त्यांनी त्यांचे अनुभव म्हणा की त्यांना जे काही सांगायचं होतं ते सगळं तुमच्या समोर त्यांनी मांडलं. आज मी पण मांडणार आहे. माझी मातृभाषा मराठी आहे, त्यामुळे मी मराठीमध्ये बोलणार आहे. आणि मला इतर बाबतीमध्ये कामासाठी किंवा जी जास्तीत जास्त बोलली जाते भारतामध्ये ती भाषा हिंदी आहे, आणि त्यातला काही साहित्य प्रकार मला खूप आवडतो, म्हणून मी त्यानंतर आपके बारे में आपसे मैं उसके बारे में बाद में बात करू. पहिल्यांदा मी वाचतोय एक शक्ती कुमार नावाचा एक लेख. 1983 साली आम्ही एक नाटक केलं होतं कोळिष्टक नावाचं. त्याचा लेखक दिग्दर्शक होते रघुवीर कुलकर्णी उर्फ रघुवीर कुल. त्याने पुढे त्याच्यावर मोहरे नावाचा सिनेमा काढला होता. मोहरेमध्ये सदाशिव अमरापूरकर, नाना पाटेकर, अनुपम खेर, माधुरी दीक्षित असे सगळे लोक काम करत होते. तर त्या दरम्यानी त्याच्यामध्ये गाणं लिहिण्यासाठी एक गीतकार त्याला भेटला. मलाही तो माहितीच आहे, एक दोनदा त्याला भेटलो होतो. बरेच वर्षात त्यांची माझी भेट नाही, पण त्या शक्तिकुमार वरती एक आर्टिकल लिहिलं होतं रघुवीर कुलकर्णींनी, ते मी तुम्हाला वाचून दाखवणार. शक्तिकुमार. 1984 साल, संध्याकाळची वेळ. मनोहर काटदरेंच्या शिवाजी पार्कच्या घरात मैफिल जमलेली. त्यांच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहणारी अभिनेत्री सविता प्रभुणे, तिचा सिंग नावाचा एक मित्र. काटदरे बेस्ट मध्ये काम करायचे, BEST, त्यातले काही सहकारी असे बरेच. त्यावेळेला मनोहर काटदरे मझदार नावाचा एक हिंदी सिनेमा निर्माण करत होते. सर्व मंडळी खुर्च्या कोचारवर बसलेली होती आणि बाजूला एका कोपऱ्यात एक व्यक्ती फरशीवर मांडी घालून बसलेली होती चक्क. काळे भोर, तेल लावून मागे फिरवलेले केस तरी विस्कटलेले वाटतील असे. डोळ्यावर गांधी छाप गोल असा सोनेरी गाड्यांचा चष्मा. काळी चेहऱ्या लगत वाढलेली दाढी. आकाशी रंगाचा पठाणी छाप शर्ट आणि त्याच रंगाचा पायजमा. शेजारी मळकट शबनम पिशवी. काटदरेंनी माझी फिल्म डायरेक्टर म्हणून त्याच्याशी ओळख करून दिली. आणि हा शक्तिकुमार हरिद्वार मधून इंडस्ट्रीमध्ये गीतकार म्हणून स्ट्रगल करण्यासाठी आला आहे. संस्कृतचा अभ्यासक आहे आणि त्याचं बरंच काही इतर गोष्टी तुला नंतर कळतीलच. ओळख करून झाल्यानंतर शक्तीने त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये मान झुकून नमस्कार केला आणि पुन्हा आपल्या तंद्रीत गेला. अरे शक्तीजी, आप कुर्सी पर बैठिए, म्हणून मी त्याला आग्रह केला. तर नाही नाही, मी यही ठीक. आदत आहे मुझे जमीन पर घंटों बैठने की. I am okay, म्हणून स्वारी पुन्हा स्थिर झाली. मैफिल संपून निघताना तो म्हणाला, मैं खांडके बिल्डिंग में रहता हूं, कल आपको अगर वक्त हो तो कुछ कविता सुनाऊंगा. आणि हात जोडून गेला. दुसऱ्या दिवशी हा 4 सुमारास त्याच अवतारात ऑफिसमध्ये आला. तेव्हा शिवाजी पार्कला ऑफिस होत. ऑफिसमधल्या सर्वांना, अगदी आमच्या प्यूनला सुद्धा अदबीनं मान झुकून नमस्कार करून थांबला. मराठी माणसामध्ये जराही अदब कमीच. आणि अशी कुणी वर्षाव केल्यासारखी ती अंगावर टाकली ना की क्षणभर गोंधळून जायला होत. अत्यंत उद्धट प्यून सुद्धा भानावर आल्यावर खुर्ची झटकून शक्ती समोर सरकवू लागला. अरे नाही नाही, ठीक आहे, मी ठीक हूं. म्हणून हा कुठे मांडणी घालून बसता येईल का असं बघू लागला, पण कुठेच रिकामी जागा नव्हती, त्यामुळे अत्यंत नाईलाजाने तो खुर्चीवर बसला. तेव्हा माझ्या डोक्यामध्ये पहिल्या हिंदी चित्रपटाची जुळवाजुळव चालू होती. शक्तीने 5-10 कविता ऐकवल्या. संस्कृत प्रचुर भाषा, काहीशी पुस्तकी हिंदी असा बाज होता, पण कवितेचा ऐवज अस्सल होता. देखते हैं कुछ होगा तो जरूर करेंगे, म्हणून सुरुवात झाली. सिनेमाचा कच्चा आराखडा त्याने वाचायला मागितला. दुसऱ्या दिवशी माझ्या बंबईया हिंदीमध्ये लिहिलेले संवाद त्याने दुरुस्त करून आणले होते. रघुजी, जलंबर आप मेरे से हिंदी का कोई भी काम करवा सकते हैं. बहुत खूब डायलॉग लिखे हैं आपने, मैंने सिर्फ व्याकरण देखा है जिससे अर्थ को कोई बाधा नहीं आई. मला आक्षेप घेण्यासारखं काहीच नव्हतं आणि हे प्रकरण आज तक एक निर्धोक चाललंय. श्याम का क्या प्रोग्राम है, म्हणून मी शक्तीला विचारलं. कारण मला वरळीला पोदार हॉस्पिटलमध्ये एका पेशंटला भेटायला जायचं होतं आणि मी जरा बरोबर झालं कोणीतरी शोधत होतो. कंपनी दवाखान्यात अंधारलेल्या कॉरिडॉर मध्ये लाकडी थंडगार वाकड्यावर बसलेला असताना शक्ती म्हणाला, कैसा उदास लग रहा है, एक गझल सुनाओ मेरी उदासी की. अरे क्यों नहीं,
म्हणून मी ऐकू लागलो. त्या मोकळ्या कॉरिडॉरमध्ये आम्ही दोघेच होतो. एक लम्हा ही बिना दर्द के गुजर जाए, जिंदगी ना भी मिले, मौत ही समर जाए. त्याने गझल म्हणायला सुरुवात केली आणि माझ्या डोळ्यासमोर चित्रपटातली एक सिच्युएशन उभी राहिली. मी म्हटलं हे गाणं एकदम फिट आहे. हम इस सॉन्ग से मेरे फिल्म के गाने के रिकॉर्डिंग का मुहूर्त करते हैं. अगर किशोरदा के आवाज में गाना हो तो मजा आएगा. अरे क्यों नहीं, किशोरदा से गवाएंगे. मैं कल ही वदराज भाटिया को ये गाना दे आता हूं, वो ट्यून बनाएंगे. क्यों, जरूर जरूर. तो म्हणाला 8 दिवसांनी वनराज ने ट्यून ऐकण्यासाठी बोलवलं. वनराजच्या 100 वर्षापूर्वीच्या पारसी घरामध्ये पियानो वरती वनराज ट्यून ऐकत होता. त्या गझलमध्ये एक शब्द होता बज्म मे, तो वनराजच्या म्हणण्याप्रमाणे मीटरमध्ये बसत नव्हता. त्याला पर्याय शब्द होता मैफिल, पण शक्तीच्या म्हणण्याप्रमाणे मैफिलमध्ये वजन नव्हतं. अर्धा तास मीटर में नाही बैठता, जरा उसका वजन काम करतो. हा वाद चालला होता. शेवटी मी म्हटलं ये म्युझिक डायरेक्टर का रूम है या कपडे की बनिए की दुकान. हम इसके बारे में बाद में सोचते हैं. गाना डमी से गवा लेंगे और किशोरदा के बाद भेजते हैं. किशोर कुमार साहेबांच्या विचित्र तरह आणि विक्षिप्त स्वभावाच्या गोष्टी बऱ्याच ऐकल्या होत्या. अनेकांनी सांगितलं हे बाबा मुहूर्ताला येणार नाही प्राणी, कशाला त्याच्या नादाला लागताय, कोणीतरी भरवशाचा गायक घ्या जो वेळेवर येईल. हे असे अनेक सल्ले ऐकून आम्ही मात्र किशोर कुमारवरती ठाम होतो, अगदी ठाम. शक्तीच्या किंवा माझ्याही स्वप्नात नव्हतं इतकं ते सगळं फास्ट घडत होत. शेवटी योग्य दिवशी अत्यंत योग्य वेळी किशोरदा स्टुडिओत आले. शक्तीने बज्म आणि महफिलमधली वजन मीटर वगैरे सगळं आमचं जे काय बोलणं झालं होतं ते सगळ्या गोष्टी सांगितल्या. किशोरदा म्हणाले तुम्हारा पहला गाना है ना, आप क्या चाहते हैं. मैं बज्म चाहता हूं. शक्ति म्हणाला चिंता मत करो कविराज, मैं संभाल लूंगा. गायकाच्या साऊंड प्रूफ केबिनच्या काचांमधून शक्ती भरवून किशोरदाला मान झुकून नमस्कार करताना मला त्याचे डोळे भरलेले दिसत होते. किशोरदानी स्वतःच्या हस्ताक्षरात पूर्ण गाणं लिहून घेतलं, त्यावर चालीनुसार त्यांच्या आरोह अवरोहाच्या सगळ्या खुणा करून घेतल्या आणि रेकॉर्डिंग झाल्यानंतर आपली सही करून तो कागद कविराज असं म्हणून शक्तीला दिला. मग पुढे माझ्या सिनेमातली चारही गाणी शक्तीनेच लिहिली. त्यानंतर बरेच वर्षांनी एकदा तुम्हाला म्हणाला आपको पहली बार कादर साहब के घर में मिला था, अभी मुझे लगा था कि ये आदमी मुझे ब्रेक नहीं देगा, मगर देखो किशोरदा, आशाबाई, मन्नाडे, महेंद्र कपूर इनके आवाजों में मेरे पहले पिक्चर के गाने रिकॉर्ड हुए. पण अशी दणदणीत सुरुवात झालेला शक्ती आपल्या म्हाताऱ्या आईच्या इच्छेला मान देऊन हे सगळं सोडून पुन्हा हरिद्वारला निघून गेला. कारण त्या भाविक मातेला, त्याच्या आईला आपलं मरण गंगा किनारीच हवं होतं. गंगा मैयाच्या कुशीत देह ठेवला तर स्वर्गात सहज प्रवेश होतो ही तिची धारणा होती. शक्तीसारख्या पुत्र्यांच्या अनेक कहाण्या माझ्या कानावर ऐकल्या होत्या, वाचल्या होत्या. त्या कोणत्याही कथा कादंबरीच्या चित्रपटापेक्षा ह्या सुरस आहे. त्या शक्तीचा जन्म पुराणी दिल्लीमधला असली घी विकणाऱ्या सधन राजस्थानी घरात झाला. अत्यंत उशिरा आणि अनंत व्रत वैकल्य वगैरे करून झाल्यानंतर पुत्र प्राप्तीसाठी त्याच्या वडिलांनी अनेक तीर्थयात्रा केल्या. एक गमतीदार योगायोग आहे की त्यांनी अनेक धर्मशाळा बांधल्या त्या तीर्थयात्रेच्या दरम्यान, मंदिरं बांधली. मी 1962 साली बॉक्स कॅमेऱ्यानी ऋषिकेशच्या मुनीच्या रीतीवरून काढलेल्या लक्ष्मण झुल्याच्या फोटोमध्ये तिथे मागे शक्तीच्या मालकीचं मंदिर दिसत. पण त्या मंदिराचा मालक कधीतरी आपल्याला मुंबईत भेटेल ही कल्पना मला कित्येक वर्ष नव्हती. तर अशा या भाविक दाम्पत्याच्या एका यात्रेमध्ये जोडपं ऋषिकेश जवळच्या एका आश्रमात राहायला गेलं. पण त्या जंगलातल्या एकाकी आश्रमातल्या काही साधूंनी आश्रमात रात्रभर एका स्त्रीने वास्तव्य करावे या गोष्टीला विरोध घेतला आणि हे जोडपं मध्यरात्रीच्या काळोखात वन्य प्राण्यांच्या वावरानं धोकादायक बनलेल्या रानात निघालं.
एका झाडाखाली रात्र घालवण्याच्या उद्देशानं वस्तीला राहिलं आणि तिथेच काही दिवस त्यांनी कालक्रमणा चालू केली. तिथेच मग पुढे शक्तीचा जन्म झाला. सध्या त्या जागेवर त्यांनी जे मंदिर मानलं ना ते मी पाहिलं आहे. अशा अत्यंत निर्जन स्थळी जन्मलेल्या मुलाचे पाय पाळण्यात दिसायला लागले. दिल्लीत शिक्षण झालं तरी लक्ष व्यवहारात नव्हतं. वडिलांच्या निधनानंतर नातेवाईकांनी या माईलेकांना पुरतं लुटलं. तोपर्यंत शक्ती कॉलेजमधून बाहेर आला होता. बाहेरच्या जगात हिप्पी आणि फ्लावर्स जनरेशनचा उदय झाला होता. हिमालय, तिबेट, लामा मॉनेस्ट्री ते गोव्याचे न्यूड बीच या सगळ्यावर त्यांचं वावरणं सुरू होत. हिंदी इंग्लिश बरोबर स्पॅनिश उत्तम बोलणारा शक्ती त्यावेळेच्या मित्रमैत्रिणींना वेद, उपनिषद, शंकराचार्यांची भाष्य इत्यादी संस्कृत मधली सूत्र समजावून सांगत असत. त्यावेळेला त्याचं नाव होतं लोटस. भौतिक सुखापेक्षा आध्यात्मिक सुखाकडे त्याचा ओढा जास्त होता. विशेषतः अध्यात्माकडेच म्हणायला हरकत नाही. त्याच्या स्वतःच्या नावावर असलेली मालकीची अनेक प्रशस्त मंदिरं त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांना वाटून टाकली. या मंदिराच्या प्रांगणात रात्री झोपण्यासाठी फक्त 1 रुपया माणशी घेतला तरी दररोज 1000 रुपये मिळतील अशी कल्पना त्याच्या हितचिंतकांनी त्याला दिली. पण त्या सगळ्या धुडकावून शक्ती हिमालयात निघून गेला. या प्राण्याला मार्गावर आणण्यासाठी याचं लग्न लावून दिलं पाहिजे असं याच्या आईच्या मनाने घेतलं. मी संसार करणार नाही, माझा मार्ग वेगळा आहे म्हणून लग्न टाळत राहिला. पण आईच्या हट्टासमोर पर्याय नव्हता आणि जगात आपलं म्हणावं असं आईशिवाय दुसरे त्याला कोणीच नव्हतं. बाकीच्या नातेवाईकांनी आपले कसे लचके तोडले हे तो जाणून होता. मी तुझ्या मनाला बरं वाटावं म्हणून लग्न करेन पण त्या पोरीच्या आयुष्याचा निर्णय मी घेईन तेव्हा तू बोलायचं नाहीस असं त्याने आईला ठासून सांगितलं आणि तो तिच्या इच्छेखातर बोवल्यावरती उभा राहिला. गंमत पुढेच आहे म्हणून तो शक्ती आहे. बोवल्यावर उभा राहिला, सागर संगीत लग्न झालं. संध्याकाळ झाली, रात्र झाली. रात्री नववधू समोर हात जोडून तो उभा राहिला आणि म्हणाला, बहनजी माझ्या आईच्या मनाला शांती वाटावी म्हणून मी हा लग्नाचा घाट घातलाय. तेव्हा आता तुला ज्या तुझ्या प्रियकराशी लग्न करायचं असेल त्याच्याशी खुशाल लग्न कर. मी स्वखर्चाने तुझं लग्न लावून देतो, मला माफ कर. असं म्हणून दुसऱ्या दिवशी तिने सांगितलेल्या माणसाशी त्याने लग्न लावून दिलं. हा मोकळा झाला. ती मुलगी आजही शांतपणे दिल्लीमध्ये आपला संसार सुखात करते. याच्या हिमालयाच्या प्रवासामध्ये दलाई लामा, रजनीश इत्यादी लोकांबरोबर त्याची चर्चा सत्र चालू होती. रजनीशजींच्या एका प्रवचनात त्याने त्यांना चिठ्ठी पाठवून प्रश्न विचारला होता. तर शक्तीला उत्तर म्हणून त्यांनी, मी सांगतो ते शुगर कोटेड सत्य आहे, तुला त्याची गरज नाही. तू जे कृष्णमूर्तींच्या आश्रमात जा ते अधिक थेटपणे सत्याला भिडतात म्हणून त्याला मार्ग दाखवला. या रजनीशजींच्या सल्ल्याबद्दल शक्ती आयुष्यभर त्यांचा ऋणी राहणार. साधू बनण्यासाठी भगवी कफनी किंवा झब्ब्याची गरज नाही, तर साधू जीन्स आणि टी शर्ट मध्येही असू शकतो, अगदी कम्फर्टेबल असू शकतो असं म्हणणाऱ्या शक्तीने त्याने दान केलेल्या मंदिरांच्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे त्याला देऊ केलेले स्वित्झर्लंडचे नागरिकत्व आणि आश्रमांच्या प्रमुख पदांच्या अनेक विनंत्या नम्रपणे नाकारल्या. बँक अकाउंट नाही, पॅन नंबर नाही, कायम पत्ता नाही असा माणूस आजकालच्या जगात विरळाच. बरं विचारलं तर काय सांगतो, करना क्या है बँक अकाउंट, जितना पैसा मुझे काम महिनेभर का मिलता है उतनाही खर्च होता है. पण असं म्हणणारा शक्ती बनारस किंवा चेन्नई, ऋषी व्हॅली किंवा महाराष्ट्रातल्या सह्याद्री संस्थांमध्ये जे कृष्णमूर्तींच्या अनुवादित पुस्तकांचं संपादन करतो. अध्यात्मातील अशा अधिकारी व्यक्तीला सांभाळणं हे या संस्था आपलं कर्तव्य समजतात. बरं अध्यात्म असलं तरी सुद्धा संस्कृत साहित्य, इंग्लिश लिटरेचर, स्पॅनिश गाणी, पुराण, महाभारत, रामायण यात गती असणारा शक्ती उर्दू शेर, शकील बदायवणी, कैफी आझमी, इंदिवर, बच्चन, आर डी सी रामचंद्र, शंकरजी किशन, रवी इत्यादींचा चाहत आहे. कदाचित त्याच वेळापायी किंवा प्रेमापायी तो मुंबईत सिने जगतात आला असावा. पण इथला दुटप्पीपणा, खोटेपणा
त्याला जगू देणार नव्हता. शिवाय लोकल आणि मुंबईची वेगवान गर्दी त्याला भावणारी नव्हती. शहाजांचं चित्र पाहिलं ना, शहाजांचं गुलाबाचं फूल एखाद्या रत्नपारख्याने हिरा पाहत असं उंगणाऱ्या राजाचं शहाजांचं चित्र, अगदी तसंच एक छोटस फूल घेऊन स्वतःच्या तंद्रीमध्ये गाणं गणगुणणारा आणि ते हुंगत फिरणारा आजूबाजूच्या कोलाहलाचे भान नसणारा शक्ती. एकदा मी दादर स्टेशनवर बघितला होता, ते त्याचं रूप काही केला माझ्या स्मरणात न जात नाही. दादर स्टेशन असो नाहीतर बनारसा कुंभमेळ्यातला घाट, या जगात असून अगदी कटिंग चाय आणि फिरारे की सवरे एन्जॉय करूनही त्या जगाचा नाममात्रही दोष लागू न घेणाऱ्या अशा माणसांची समाजाला गरज असते. त्यांना सांभाळणं आपलं कर्तव्य असतं. वाहत्या नदीच्या प्रवाहाकडे काठावर बसून अलिप्तपणे पाहणारी अशी माणसं आपल्यासारख्या प्रवाहपतित प्राण्याला सहज मदतीचा, सहृदयाचा किंवा निर्लेप प्रेमाचा हात देऊन वाचवत असतात. शक्तीसाठी नालासोपऱ्यामध्ये खोली भाड्याने मिळते का हे बघण्यासाठी आम्ही गेलो होतो, तर तिथला ब्रोकर उशीर येणार होता म्हणून मग 3 ते 6 बिंदास नावाचा सिनेमा आला होता त्याचा पिक्चर पाहिला. त्यावेळेला निर्माता मच्छिंद्र चाटे यांनी फिल्म प्रमोशनसाठी एक समीक्षा कम रसग्रहणात्मक चर्चा ठेवली होती. आम्ही पिक्चर बघितला, रस्त्यावरच्या टपरीमध्ये दोघे पिक्चरवर चर्चा करत ब्रोकरची वाट बघत होतो. तर हरिद्वारला पुन्हा जाण्यापूर्वी शक्तीने ती चर्चा शब्दबद्ध केली आणि स्पर्धेला पाठवून दिली. 2-4 महिन्यांनी माझ्या पत्त्यावरती एक पत्र आलं, त्यात 50,000 रुपयाचं बक्षीस लागल्याची बातमी होती. ते पत्र माझ्याकडे आलं कारण मुंबईचा माझा पत्ता शक्तीने दिला होता. बरं, मिळालेलं बक्षीस घेण्याची घाई वगैरे काही नाही. हा माणूस 5-6 महिन्यांनी निवांत मुंबईत आला, टॅक्स वगैरे कट करून उरलेले पैसे त्याच्या हातात पडले. शक्तीच्या आईनी त्याच्या मांडीवरच प्राण सोडले. तीर्थक्षेत्री राहणारा शक्ती कर्मकांडात अडकणारा नव्हता. एकदा हरिद्वारा भटकताना त्याने व्यावहारिक सत्य फार चांगल्याप्रमाणे सांगितलं होतं. तो म्हणाला, हे जो आश्रम मंदिर धर्मशाला आदि है ना, उनमें और मुंबई के जवेरी बाजार में कोई फर्क नहीं है रघु. एक धंधा गोल्ड प्लेटेड है और ये गॉड प्लेटेड मूलतः धंदा ही है. याच्याबरोबर आश्रम मजेदार होता. एकदा काही कामानिमित्त माझ्या मोटरसायकलवरून आम्ही झू कडे जात होतो. जाताना वाटेत श्रीमती कमला राहायच्या गार्डन जवळ येतात मागच्या सीटवरच्या शक्तीने एकदम मला सांगितलं, रुक रुक, रस्त्याच्या बाजूला गाडी लावली आम्ही उभं राहिलो. शक्ती म्हणाले, 5-10 मिनिट या रुकते, शांत राहते. 5-10 मिनिटं आम्ही निघालो. चले म्हणाल, निघालो मी. क्या बात है शक्तीजी, क्या बात है, अचानक आपने रोक दिया क्यों? शक्ति मतलब, नहीं जब हमने यहाँ टर्न लिया ना तो महसूस किया कोई कोई बड़ा पावरफुल व्यक्ति यहाँ से गुजर रहा है या यहाँ पर है, माला काहीच कळलं. दुसऱ्या दिवशी टाइम्स मध्ये न्यूज होती, आचार्य रजनीश मुंबईत येऊन गुप्तपणे निघून गेले होते. ओरेगॉन मध्ये त्यांच्यावर विषप्रयोगाचा प्रयत्न झाला आणि अमेरिकेत निघून जाण्याची धमकी वगैरे दिली गेली, तो काळ होता. आणि ते मुंबईमध्ये ज्या बंगल्याच्या जवळपास उतरले होते अगदी त्याच्या बाजूलाच आम्ही आदल्या दिवशी थांबलो होतो. हा योगायोग मी त्याला निदर्शनास आणून दिल्यावर तो म्हणाला, हा मैं महसूस कर रहा था. मी विचारलं, बाबा तुला कसं काय जाणवलं? तो म्हणाला, क्या है ना रघुजी, मेरे दिमाग का स्टेशन उस वेबलिंग पर ट्यून हो गया है, आपका नहीं है. देखो मैं आपकी भाषा में समझाता हूं, तुम्हारे और मेरे बीच में से विविध भारती FM शॉर्टवेव आदि की रेडवेव चल रही है, मगर हमें गाने सुनाई नहीं दे रहे. मगर मैं उन लहरों को ट्यून करता हूं तो आवाज सुनाई देगी ना, बराबर है? तो ट्यून करना बस वैसा कुछ है, मामला मैंने ट्यून कर लिया है. काही प्रकाश मैं डुक्यात पड़ला नहीं. तेव्हा मेडिटेशन के रास्ते में ऐसी उपलब्धि प्राप्त होती है, मगर ये सब अड़चने हैं, आप भूल जा उसे. म्हणून त्याने सगळं बाजूला काढलं. पहिल्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला त्याने आवर्जून त्याच्या स्पॅनिश मैत्रिणीने याच घटनेसाठी स्पेन वरनं पाठवलेला लेस लावलेला पांढरा शर्ट प्रेमाने घातला.
जस्मिन ने दिया है, कहा था मेरे पहले रिकॉर्डिंग पर मैं ये पहनू, थोड़ा सा ढगळ वाटणारा हा शर्ट त्याच्या सूटकेस मध्ये सगळ्यात तळाला असतो खाली, त्याला काय घेऊन द्यावं असा विचार करत मी त्याला एक टी शर्ट घेऊन देण्यासाठी मॉलमध्ये घेऊन गेलो। तेव्हा अरे मुझे कुछ नहीं चाहिए, सच कहूं मेरा संसार दो सूटकेस में समा जाता है, एक सूटकेस किताबों की और दूसरे कपड़ों की, हाथ दो ही है और वजन उठाने के लायक भी नहीं है, तो ये वजन बढ़ाने का चक्कर भूल जाओ, हमारे एक साथ वक्त गुजारना ही काफी है। 1985 ते 2012 27 वर्ष तब्बल गेली, पण हा मित्र पूर्ण कधी हाताला लागत नाही। मधल्या काळात गंगेतनं पाणी वाहून गेलं। एकदा गंगेच्या काठी भटकताना म्हणाला, हम जहां खड़े हैं वो किनारा, बीच में बहने वाली गंगा और फिर दूर दिखाई देने वाला ये दूसरा छोर अलग लगते हैं, मगर गंगा के नीचे वाले इस छोर से उस छोर तक जाने की जमीन एक ही है और जीवन बस वैसा ही है, हमें दो दिखाई देते हैं मगर कोई द्वैत नहीं, सभी अद्वैत है। एकदा याच्या रूम मध्ये डोकावलं तुम्ही, तिथली परिस्थिती बघून मला शिकाऊच्या गोष्टीतल्या पात्रांची आणि त्याच्या अंधाऱ्या कळकट खोलीची जाणीव झाली। भिंतीवर कॅलेंडर होत पण तारीख वेळ वार काही जुळणारं नव्हतं, कारण ते 2 वर्षापूर्वीच होत। खोली भरून महिनाभरची कागदपत्र पडलेली होती, वेळ काळाची सगळी गल्लत होती त्या खोलीत, इतकी की पायात बेडी पडल्याप्रमाणे तिथे उभा होतो, पण या खोलीत निवांत राहणारा शक्ती मात्र कालातीत असावा। 27 वर्षात हाती लागलेला हा शक्ती पुढच्या काळात पुन्हा भेटला तर याच लेखाचा दुसरा भाग नक्की लिहावा लागेल। तोपर्यंत असा निर्लेप सच्चा इनोसेंट मित्र सदा सर्वांना आयुष्यात योग्य वेळी योग्य ठिकाणी लाभो हीच इच्छा। तर असा आहे शक्ती गीताली पवार। गीताली पवार म्हणतात क्या बात आहे, थँक्यू। आनंदराम वागळे म्हणतात ग्रेट पर्सन, ग्रेट पर्सनॅलिटी डिस्क्राइब, थँक्यू। मी नाही, रघुवीर कुलकर्णी, तो फार सुंदर लेखक आहे आणि त्यांनी आतापर्यंत खूप चांगलं चांगलं नाटकं लिहिली आहेत, सिनेमे, डॉक्युमेंटरीज, बरंच काही करतो। आणि सुमती अमिताभ भट्टाचार्य, हाय हाय। आणि अजून कोण आहे, अवंती मीना मच्छिंद्र वाळ, ब्युटिफुल पर्सनॅलिटी संजयजी, थँक्यू। शक्ती कुमार इज क्वाइट एन इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी, खरंच गार्गी खरंच आहे, तू त्याला पाहिलंस की नाही म्हणता मी त्याला भेटलोय आणि आवलीया, म्हणजे असं आपल्याला व्हायला आवडेल पण आपण नाही होऊ शकत। प्रेरणा सरोदे, हॅलो हॅलो। त्याच्यानंतर अजून कोण आहे, बरेच लोक आहेत। रघु सरांना वेलकम केलेलं आहे, बरोबर आहे, त्यांची हे आहे। आणि एनिवे, तर आपण आता दुसऱ्या याच्याकडे जाऊया। लोकसत्ता मध्ये मी आर्टिकल लिहायचो एक वर्षभर लिहिलं, मी लेखक आहे म्हणून त्याने मला लिहायला सांगितलं का, मी अभिनेता आहे म्हणून मी लेखक पण असू शकेन असं त्यांना गैरसमज होता माहीत नाही, पण मी हो म्हटलं आणि एक वर्षभर ते चाललं होतं आणि बऱ्यापैकी लोकांनी ते लोकांना आवडलं ते। मला काय ते फार बाबा सामाजिक भान बीन असं काही लिहिता येत नाही, आपलं ते काही नाही आहे, म्हणजे ते नाही आहे, मला ते अंगच नाही असं म्हणू आपण, नाहीतर बऱ्याच लोकांना फार समाजाबद्दल हे असतं, 6 वाजता बऱ्याच लोकांना समाजाबद्दल फार चिंता असते आणि फार जीव काढून लिहितात, मला नाही तसं लिहितात, माफ करा। मी आपली माझ्या पद्धतीने जी काही समाजाची चिंता आहे ती वारायचा प्रयत्न करत असतो। आता सुद्धा खूप लोक आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत,
मीही माझ्या पद्धतीने प्रयत्न करतोय पण मला ते सांगायला आवडणार नाही अजिबात. पण मी एवढं लक्षात ठेवतोय की चार पैसे मला जे मिळतात ते मिळवताना जेव्हा मी एका नाटकात काम करतो, सिनेमात काम करतो, तेव्हा ते त्याच्यामुळे जे निर्मात्याला पैसे मिळतात त्यात 100% माझा हातभार नसतो. तर माझ्याबरोबर अनेक कलाकार असतात, पडद्या समोर, पडद्या मागे, रंगमंचावर, रंगमंचाच्या मागे, तर त्या सगळ्यांचा हातभार त्यांच्यामध्ये असतो. काही लोकांचं सध्या ते बंद असल्यामुळे सगळं बंद आहे, तर त्यांना काहीतरी मदत माझ्या पद्धतीने करतो. मी आव्हाने केले आणि हे लवकरात लवकर निघून जावं आणि पुन्हा आपण कार्यरत व्हावं. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की आता जे काही आपण चार गोष्टी शिकलोय, आपल्याला जी अद्दल घडली, तर ही परिस्थिती आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे आणि आपल्याला एकंदरीतच मनुष्य जातीला आपण वाचतोय परमध्ये की 30 वर्षापूर्वी जे सगळं होतं, हवा होती, रहदारी होती ती पद्धतीची आहे आणि तेव्हा लोकांचं आयुष्य खूप सुखी होत, तर ते आपल्याला या अशा भीषण घटनेतनं मिळालंय, तर आपण त्याचा फायदा घ्यावा आणि आपण माणसांनी माणसांशी अजून चांगलं वागावं, एकमेकांचा विचार करून वागावं. अवंती मीना मच्छिंद्र, थँक्स अ लॉट संजय, थँक्यू थँक्यू. आणि शक्ती खूप चांगला होता. चिन्मय सुमित, हाय हॅलो. पुढे मी जरा हिंदीत वाचणार आहे, मला काय तुझ्या एवढं चांगलं हिंदी भाषापेक्षा आपली नाही आहे पण मी प्रयत्न करणार आहे. हा तर मी तो लेख लिहित होतो, त्या लेखातले काही सगळ्यांना आपल्याला आवडतं म्हणजे हिंदी चित्रपट. बरेचसे लोक हिंदी चित्रपट बघतात, बरेच काय बहुतेक लोक हिंदी चित्रपट बघतात. अगदी महात्मा गांधींनी सुद्धा रामराज्य नावाचा एक सिनेमा बघितला होता. माझा एक दुसरा मित्र आहे विश्वास सोनी, त्यांनी महात्मा गांधींपेक्षा 301 चित्रपट एका वर्षात जास्त बघितले होते, त्यांनी 302 चित्रपट एका वर्षात बघितले होते. माझा एक दुसरा भाऊ आहे, चुलत भाऊ, राजीव मोने म्हणून, मी असं ऐकतो, नक्की माहित नाही, त्यांनी पण काहीतरी 300 चित्रपट एका वर्षात बघितले आणि त्याचं जे काही रेकॉर्ड होतं ते या विश्वास सोनीनी मोडलं असं पार्ले पूर्व बाजू अशी एक वदंत आहे किंवा ते खरंही असेल असो. तर प्रख्यात चित्रपट पत्रकार, संपूर्ण हिंदी चित्रपट सृष्टीचा एका अर्थाने इतिहासकार असलेले कैलासवासी इसाक मुजावर, आमचं भाग्य की ते आमच्या परिचयाचे होते, थोडे बहुत अर्थात थेट परिचयाचे नव्हते. आमचे दुसरे मित्र माननीय शिरीष कणेकर, जे फार सुंदर टीका टिप्पणी करतात, त्यांच्यामुळे आमची ओळख झाली होती. सकाळी आम्ही शिवाजी पार्कला फिरायला जायचो तिकडे, त्या सकाळी फिरायच्या ठिकाणी कधीतरी ते यायचे आणि जरा त्यांना खुलवलं ना, एखादी सिगरेट दिली की अशी मुठीत वळून ते दमदार असे झुरका मारला ना की त्या धुराबरोबर ते 30-40-50-60-70 वर्ष मागे घेऊन जायचे आणि चित्रपटांबद्दल काय 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 विलक्षण माहिती सांगायचे. त्यांच्या गप्पा ऐकण्यामध्ये वेळ कसा आणि कधी निघून जायचा आणि आजूबाजूने कोणकोण जायचं आणि आम्ही कोणाकोणाला बघायचं विसरून जायचो ते पण लक्षात यायचं नाही. त्यांनी सांगितलं होतं एका चित्रपटात म्हणे 72 गाणी होती. आम्ही लगेच विचार केला, एक गाणं 4 मिनिटाचं धरलं तरी 288 मिनिटं त्यातच गेली, मग काय चित्रपट होता का गाण्याच्या भेंड्यांचा कार्यक्रम. तसंच त्यांनी सांगितलं होतं की कुठलं तरी विशिष्ट नाव असलेला चित्रपट आतापर्यंत 14 वेळा निर्माण केला गेला होता आणि त्यातल्या 12 वेळा तो सुपरहिट झाला होता. की एक सरदार चंदूलाल शहा नावाचे होते, रणजित स्टुडिओचे मालक, त्यांनी 20 वर्षामध्ये 100 चित्रपट निर्माण केले होते. हे सगळं पाहिलं आणि आम्ही पण चित्रपट बघितले होते ते सगळं आठवायला लागलं. त्या काळामध्ये मी आणि इतर आमचे काही मित्र प्रायोगिक रंगमंचावरती कार्यरत होतो. आता प्रायोगिक रंगमंचावरती कार्यरत होतो या शब्दातच आम्ही नेमकं काय करत होतो ते आम्हाला स्पष्ट झालेलं नाही, हे तुम्हाला स्पष्ट होईलच. चित्रपट पाहायचे म्हणजे कुठलेही आणि कधी एवढंच माहीत होतं. मनोरंजन हा एकच विचार तेव्हा आणि आजही चित्रपट बघण्यात होता. समाजातला प्रहार व्हावेत, समाजात हे चित्रपट डोळे उघडावेत वगैरे असं तेव्हाही माझ्या मनात नव्हतं, आजही माझ्या मनात नाही. कारण माझा विचार अगदी सोपा आहे, दोन गोष्टींसाठी दोन वेगळी माणसं परमेश्वर निर्माण करतो. समाज सुधारणा करायची असते तेव्हा गोपाळ गणेश आगरकर निर्माण केले जातात आणि भारताला जेव्हा वेगवान फलंदाजा गोलंदाजाची गरज भासते तेव्हा अजित आगरकरची निर्मिती परमेश्वर करतो. किंवा सिनेमा करायचा असेल तर राज कपूर यांची निर्मिती होते आणि समस्या असतील तर गोपाळ गणेश आगरकरांची निर्मिती होते. त्यामुळे आगरकरांनी कधी सिनेमा काढू नये, राज कपूरनी समाजकार्य करू नये, दोघे आपल्या आपल्या जागी राहिले तर सगळं सुखी होईल.
चित्रपट कसे आणि कुठे पाहायचे एवढंच माहिती होतं, म्हणून आपले मनोरंजनवाले चित्रपट आणि कुठलेही बघायचं म्हणजे एकदा दूर कर आहे हे पाहिल्यानंतर मराठी चित्रपट असेल म्हणून आम्ही पाहायला गेलो तर तो दूर कराही नावाचा हिंदी सिनेमा निघाला. खरं खोटं नाही, खोटं सांगायचं असतं तर रामपूर का लक्ष्मण या चित्रपटाला रामपूर का लक्ष्मण या नावाचा मराठी चित्रपट असेल म्हणून मी पाहायला गेलो होतो असं सांगितलं असं ना. खचून खचून चित्रपट पाहिले, खचून काही काही तर किती वेळा पाहिले त्या त्या नीट सांगता येणार नाही. म्हणजे तिसरी मंजिल आणि झुलतीव हे दोन ठळक, त्याच्यानंतर मुघले आजम, पडोसन, जानी मेरा नाम, म्हणजे कमीत कमी 25-30 वेळा तरी ते पाहिले. आणि तेव्हा लक्षात आलं की आपल्याहूनही वरिष्ठ प्रेक्षक चित्रपटगृहात असतात, 50-50, 60-60, 100-100 वेळा पाहणारे. आमचे एक सुरेश चिखले नावाचे मित्र होते, तर लेखक आणि लोककला संशोधन, त्यांनी गाईड सिनेमा 175 वेळा पाहिला आणि नंतर म्हणाला मी मोजायचा सोडून दिला. तर तो आम्ही नाटकाच्या दौऱ्यावर जायचो तेव्हा समोर टी व्ही चालू असायचा तर हा टी व्हीकडे पाठ करून बसायचा. तर गाईड सिनेमा लागला एकदा तेव्हा त्यांना किस्सा सांगितला तर गाईड सिनेमा लागला थोड्या वेळ लागला खरंच आणि तो पाठ करून सगळं सांगत होता, हा पुढे येईल, तो वळेल, ती गाडी अशी होईल, त्याला अख्खा सिनेमा पाठ होता. अर्थात आम्ही जेव्हा सिनेमा बघायचो तेव्हा गाण्यांसाठी बघायचे सिनेमे वेगळे होते, मग त्या त्या सिनेमाचे नायक डोळ्याआड काढायचे आणि डोळ्यांना हळूहळू सवय लागली होती. म्हणजे राजेंद्र कुमार, विश्वजीत, भारत भूषण, प्रदीप कुमार वगैरे असतील तर आम्हाला ते दिसायचेच नाही, आम्हाला फक्त मोहम्मद रफी, किशोर कुमार, मुकेश, तलत नवदी यांचा आवाज ऐकूया गाण्याचा. आणि गाणं संपलं रे संपलं की बाहेर पडायचं. आणि तेव्हाही अनेक लोकांना ह्याची जाण होती, म्हणजे दर्दी किंवा हल्लीचा शब्द वापरत तर सुजाण प्रेक्षकांना जाण होती बऱ्या वाईटाची. नायिका सगळ्यांनाच आवडतात की अगदी उंच निंच, आता प्रिया राजे सुद्धा उंच होती, अजून काय हवं नायिकेच्या जातीला, पण नाही तिच्या चित्रपटाला लोक बरोबर गाण्याच्या वेळेला मात यायचे. आणि बहुतेक चित्रपटांच्या कथाही त्या काळामध्ये सर्वसामान्य ऐशासारख्या असायच्या, सरळ साध्या सोप्या. मुलीचं लग्न कधी होणार या काळजीने नायिकेचा बाप पायी पडत बसलेला, आपला वांड 40 आलेला पण 25 भासणारा किंवा त्याच्यासारखा वागणारा मुलगा कधी ताळवणार या चिंतेत आई मग्न असायची. बरेच वेळेला नायक आणि नायिकेला एकच पालक असायचा. तर कणेकर आमचे नेहमी म्हणायचे एवढे पैसे करून चित्रपट काढतात, एवढे पैसे खर्च करून चित्रपट काढतात तर द्या ना एक एक आई वडील, कशाला कंजूशी, फार पडत तर घरातला एखादा नको किंवा दोघांच्या मित्रमैत्रिणीपैकी एक जण कमी करा पण त्यांना द्या काहीतरी आयुष्यभर. असं जरी सगळं असलं ना तरी काय काय बाबतीत चित्रपट फार रूढीप्रिय असायचे. म्हणजे वाढदिवस, रक्षाबंधन, दिवाळी आणि होळी हे चार सण एकाही चित्रपटात बिन गाण्यांनी साजरे झालेले नाही. मला एक कळत नाही म्हणजे होळीच्या गाण्याची सुरुवात होली है अशी उरडून का व्हायची, कोणाला सांगते ते होळी आहे, म्हणजे रंग आहे, गुलाल आहे, पाणी आहे, सगळं दिसतंय, तिथे लोक येऊन नाचतायत, रंगलेले आहेत, पळतायत, असा सगळा गोंधळ घातल्यानंतर होळी आहे हे लोकांना कळणार नाही असं दिग्दर्शकाला वाटायचं का? तसंच आपल्या लोकनृत्यात सुद्धा मी हाय कोली, मी हाय कोली अशी कोळी नृत्यात सुरुवात असते, इतर कुठल्याच याच्यात नसते. म्हणजे आदिवासी नृत्यात सुद्धा आम्ही हो वारली, आम्ही हो कोरकू असं म्हणून कोण नाचत नाही. चित्रपटातून ज्ञानार्जन होतं ते हे असं. तसंच दुग्धक्रांती झाली नव्हती तेव्हाही सुहागरात दुधाच्या ग्लासाशिवाय साजरी होत नव्हती, तेव्हा पुढे मागे इतकं दूध उपलब्ध होणार आहे हे आधीच त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला कळत असणार. तसं असेल तर द्रष्टात म्हणायला हवा तो, पण हे सगळं खपवून घ्यायचे प्रेक्षक आणि चित्रपट पुन्हा पुन्हा बघायला कारण होते हो त्यांच्याकडे. म्हणजे आमच्याकडे काय कारण होतं एकदा सांगतो गंमत. एक अंदाज नावाचा सिनेमा होता, दिलीप कुमार, वैजयंतीमाला, दिलीप कुमार, नरगिस, राज कपूर, हा गाजलेला सिनेमा. माझा आमोद ठाकूर नावाचा एक मित्र अमेरिकेत असतो तो आम्ही एकदा सकाळी तो बघायला गेलो मॅटिनियनचा शो, तो देवानंदवाला, मी दिलीप साहेबचा भाऊ, तो कसा येणार तर तुझ्याबरोबर दुपारी देवानंदचा हिरापन्ना पाहिन असं मी वचन दिलं. तर तो सकाळचा अंदाज बघायला आला, अंदाज जबरदस्त चित्रपट, दृश्य ऐन रंगात आलेलं, पडद्यावर स्वतः दिलीप कुमार, समोर राज कपूर, जोडीला नरगिस, अजून काय पाहिजे 1.5 रुपयात. तेवढ्यात एक वाक्यात चालू असताना प्रेक्षक जोरात शिंकला, वाक्य ऐकू आलं नाही, आजूबाजूला शिव्यांची राळ उडाली, चित्रपट संपला, आम्ही बाहेर पडलो, हिरापन्ना पाहिला पण
त्या चुकलेल्या वाक्याची हुरहुर लागली होती. हिरापन्ना संपल्यावर मी मित्रायलो, अरे तुला ते वाक्य ऐकू आलं काय? तो म्हणाला नाही यार, पण मग उद्या जाऊया परत. तो म्हणाला उद्या पुन्हा हिरापन्ना बघायचं का? मी म्हटलं हो हो. दुसऱ्या दिवशी गेलो तर अंदाज नाही, कारण शुक्रवार ते, मग चित्रपट बदललेला, हिरापन्ना नाही, तोही बदललेला. खूप खूप ताप झाला डोक्याला, खूप वर्ष लुटली. मग आमच्या ह्या कट्ट्यावर गप्पा मारताना अभिजित देसाईशी मी बोलत होतो, तोही एक छोटासा शब्दकोशच, म्हणजे काय म्हणतात तो, ज्ञानकोश असतो, त्याला तो आमचा सगळा किस्सा सांगितला. तर अच्छा काय काय साधारण काय सिच्युएशन होती तेव्हा बघा, जवळजवळ 20-25 वर्ष उलटून गेली होती. मी त्याला सांगितलं हे असं असं असं, दिलीप कुमार असं वळतो आणि पहा तो ना, ये सजावट नाही, तुम्हाला नजर का धोका आहे राजन बाबू, असं वाक्य येते. बस इतक्या वर्षानंतर तहान भागल्यासारखं झालं. त्यानंतर अमोदला ताबडतोब मेल केली, मग तो काही दिवसांनी अमेरिकेतनं आला होता, त्याला तो डायलॉग पुन्हा म्हणून दाखवला. तेव्हा डोळ्यात कुसळ निघाल्यानंतर आपला चेहरा कसा होतो तसा त्याचा चेहरा झाला. नंतर पुन्हा एकदा आम्ही यूट्यूबवर जाऊन अंदाज बघितला, त्याच्या घरी बसलो तो सगळ्यांना चिडचोप तो डायलॉग आला. कान प्राण झाले होते, म्हणजे कान प्राणात, प्राण कानात आणले होते, तो डायलॉग ऐकला, मन शांत झालं. बल्ब पेटल्यावर एडिसन का कोण असेल त्याला जसं वाटलं होतं ना, अगदी तसं. काय आता हा एडिसन का कोण असं म्हणायला लागतंय ते नाही लक्षात, त्यात शम्मी कपूर आणि शंकर जी किशन यांनी 17 चित्रपट एकत्र केले, ते मात्र लक्क आठवत अगदी त्या पेटलेल्या बल्ब सारखं. त्या गाईड सिनेमा जो आमच्या मित्रांनी 175 वेळा पाहिला, त्याच्यात म्हणे किस्सा आहे, हे लोक सांगतात की वैदारे यांच्या खांद्यावर आग टाकताना देवानंद हळूच घड्याळ बघितलंय. काय माहित नाही खरं असेल नसेल. तसं जुल तिपतलं गाणं रुला के गाय सपना मेरा, फार सुंदर गाणं, त्या काळात एकदाही पाहिलं नव्हतं, कारण ते सिगरेट साठीचं गाणं होतं, तेवढ्या याच्यात एक सिगरेट व्हायची, 3 कडवेची. नंतर एकदा घरी बसलो आणि मी पाहिलं, काय सुंदर गाणं होतं, फारच सुंदर गाणं होतं. चित्रपटाच्या वाऱ्या करणाऱ्या प्रेक्षक आता बहुधा नसतात, कारण वाऱ्या करण्यासाठी तेवढं वेळ टिकतच नाही. काही वर्षांपूर्वी का नाटकाच्या दौऱ्यावरती असताना मी, मंगेश कदम, सुनील बर्वे आणि मी आमच्या हॉटेलच्या खोलीत बसून होतो, सहज म्हणून टीव्ही लावला, चित्रपट सुरू होता म्हणून बघायला सुरू केलं. पडद्यावर एक ट्रेनचा दरवाजा दिसला, फक्त दरवाजा एवढा, आणि त्या दरवाज्यातनं एक माणूस होता, ठक 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 असा ठोटा होता. मी आणि मंगेशनी जवळजवळ एकाच वेळी एकमेकांकडे बघितलं आणि जुगनू असं ओरडलो. तेवढ्यात खाली तिथे खाली अशी काळ्या अक्षरात आलं जुगनू. सुनील बरे हवा झाला, तुम्ही एवढ्या एका ठकठक वरनं ओळखला चित्रपट? त्याच्यावर मी म्हटलं चंदनला पाहिला होता. मंगेश म्हणाल मी पण चंदनला पाहिला होता, पण आमची ओळख नव्हती. आणि का नव्हती असं अचानक वाईट वाटून गेला मला, कारण तेव्हा जर ओळख असती तर मजा आली असती दोघांनी मिळून बघताना. अरे बाय द वे, त्या चित्रपटात मंगेश कदम, आजकालचा दिग्दर्शक अभिनेता, फार सुंदर काम करत होतो. त्याचं आमने सामने नावाचं नाटक जेव्हा सुरू होईल आता हे सगळं, तर जरूर पहा, फार छान काम केलंय त्याने आणि लीलाने. त्या जुगनू मध्ये एक नन्हे छोटे छोटे नन्हे मुन्ने प्याले प्याले ले असं एक गाणं आहे, धर्मेंद्र म्हणतो ते. त्या गाण्यामध्ये लहान मुलं दाखवले शाळेची, त्यात मंगेश कदम चक्क एक कलाकार म्हणून होता. तेव्हा मी 3-4 पाहिलं होतं, पण तेव्हा मला त्याला काय, मी धर्मेंद्र ओळखला, हेमा मला मी ओळखली, पण त्याला नाही ओळखता, वाईट वाटलं जरा, ओळखता आलं असतं बरं झालं असतं. तर या अशा चित्रपटातली जी कथा आहेत ना, याचे अनेक भाग, अनेक गोष्टी आहेत त्या चित्रपटात या मला दिसतात. म्हणजे मी आता मगाशी म्हटलं ना की चित्रपट पाहण्याच्या भक्तीचं असं एक समर्थन केलं, पण आमचं आंधळं प्रेम नव्हतं. हिंदी चित्रपट तुम्हाला ज्ञान प्रदान करतात, अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजांबाबत हिंदी चित्रपटांची विशिष्ट भूमिका असते, काही काही वेळेला आजही असते. तर एक साधी घटना, बऱ्याच चित्रपटात आपल्याला बघायला मिळेल, पूर्वीच्या नायकाच्या घरी 18 विश्व दारिद्र्य, बऱ्याच वेळेला नायकाला वडील नाहीत, कदाचित आपला मुलगा असा निघेल याचा आधीच धसका घेऊन ते ईश्वराकडे गेलेले असतात.
स्वयंपाकघर, आई रिकामा झालेला कणकेचा किंवा तांदुळाचा डबा खडखड खडखड खड वाजवत आज घरात अन्नाचा कण नाही म्हणून काळजीपूर्वक कोरलेल्या भुयांच्या खालच्या मेहरेपे डोळ्यातून अश्रुपात करत बसलेली असते. प्रसंग बाकाच. अहो पण जी बाई रोज स्वयंपाक करते तिला आदल्या दिवशी कळत नाही की उद्या आपल्या रिकाम्या डब्यात आपल्याला रिकाम्या डब्याचा आवाज करायला लागणार आहे. बरं, हे झालं अन्न. वस्त्राच्या बाबतीत म्हणाल तर ज्या घरात अन्न नाही त्या घरातला नायक उत्तम कपडे घालून कसा वावरेल? पडद्यावर गाणं सजवताना कडव्या गणिक वेगवेगळे कपडे कसे बदलू शकेल? हा चित्रपट हिंदी चित्रपटा हा प्रश्न हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शकाला कसा काय पडत नाही? पर त्या उत्तम कपडे घालणाऱ्या नायकाच्या आईला आजार होतो काय का सिनेमात? तो सुद्धा एकच किंवा दोन, फरक टीबी आणि कॅन्सर. त्याच्यावर एकच उपाय जगात, हवा पालट. आणि तो सुद्धा सिमला किंवा मनाली किंवा अशा तत्सम थंड हवेचं ठिकाण. मराठी चित्रपट हे होत नाही कारण थंड हवेच्या ठिकाणी जाणं कुणालाच परवडत नाही. एका चित्रपटात असाच एक असाध्य आजार झालेला आईला नायक आपल्याच वयाच्या प्राध्यापकाच्या घरी. प्राध्यापकाने केस पांढरे केले म्हणून त्याचं वय जास्त समजायचं. प्राध्यापकाच्या घरी रात्री बेरात्री मोकाट धावत जातो. प्राध्यापक तो असा चकचकीत असा इथे नाडी बांधतात तर तो हाऊसकोट गाऊन वगैरे घालून झोपायच्या तयारीला. बिचारे शिक्षक कधी कधी त्यांना पगार मिळत नाही म्हणून आजही मोर्चे काढायला लागतात. पण चित्रपटातल्या शिक्षकांना तुडुंब पगार मिळत असणार कारण ते बंगला बिंगला बांधून राहत असतात. हा तर तो नायक जो सुसाट वेगाने जातो तो त्या प्राध्यापकाकडे 10,000 रुपयाची मागणी करतो. तर त्या सिनेमात त्या प्राध्यापकाने पक्षाने आपल्या खिशातून काढून त्याला पैसे दिले. म्हणजे हा 10,000 रुपये घेऊन अंगावर घेऊन झोपतो असेल बाबा असेल. तर ते पैसे घेऊन नायक आईला घेऊन थंड हवेच्या ठिकाणी जातो. इथे गेल्याबरोबर तिला एखाद्या सॅनिटोरियम मध्ये निर्माल्यासारखा टाकून देतो आणि बाहेर पडतो. त्याच क्षणी एखादा टीबी झालेला मायेचा पूत आपल्याला भेटेल याची वाट बघत एक तरुण नायिका उभी असते. मग पुढे 12 रळ त्याला आईचा विसर पडतो. तिचे उपचार, तिची तब्येत हे सगळं तो विसरतो आणि नायिकेच्या प्रेमात पडतो. प्रेमात पडतो, ती श्रीमंत असते हा गरीब असतो ह्याला परवडत नाही तरी पण तो भांडतो, पुन्हा प्रेमात पडतो, भांडतो, पुन्हा प्रेमात पडतो. असंख्य कपडे बदलत गाणं म्हणतो. नायिकेच्या श्रीमंत वडिलांना माणुसकी आणि प्रेम यांचे धडे देतो आणि सिगरेट आवडतो म्हणून जो केवळ खलनायक आहे अशा माणसाच्या कारस्थानाचा पाडाव करतो आणि चित्रपट संपतो. आईवर उपचार होत आहेत की नाही, तिला खायला प्यायला मिळत आहे की नाही, तिची औषधं पत्ते पाणी पाळली जात आहेत की नाही याची चौकशी करायचा त्याला पूर्ण विसर पडतो. हे सगळं असं चित्रपटात असायचं पण ते कुणालाही खटकायचं नाही. हिंदी चित्रपटात तसे कुणी डॉक्टर असायचे, त्यांच्याकडे एक बॅग असायची. मला वाटतं ती एक बॅग आहे ना ती तो चित्रपट निर्माण झाला की ती कुठेतरी जमा करत असणार कारण प्रत्येक चित्रपटात तीच बॅग कशी असेल. पण एकाही चित्रपटात तो डॉक्टर ती बॅग स्वतः आणत नाही, दुसराच कोणतरी घेऊन येतो. तो येतो, हृदयाचे ठोके मोजण्याचा अभिनय करतो आणि औषध देऊन मैंने दवा दी है अब बाकी उपरवाले के हात में है हे वाक्य न चुकता म्हणतो. अरे मग उपरवाले के हात में मग ह्याला आणलाय कशाला? पुजारीच बोलवा ना मंदिराचा. तसंच हिंदी सिनेमातल्या एकदा एकाला आजार वगैरे ह्याच्यावरती चित्रपट करण्याची इच्छा झाली म्हणून त्यांनी दिलेत मंदिर नावाचा सिनेमा केला. त्यात एका माणसाला कॅन्सर होतो. तो जो आहे कॅन्सरवाला त्याची बायको नायक चित्रपटाचा जो आहे त्याची माझी प्रेयसी, तो आहे डॉक्टर. त्या माणसाचा आधार बरा करण्यासाठी हा जो डॉक्टर नायक आहे खूप वाच 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 वाचतो. वाचतो म्हणजे काय, दिवे लावून समोर पुस्तक उघडलेलं असतं. सगळं वाचन झाल्यानंतर तो एक ऑपरेशन करतो वाचून आणि त्याला वाचवतो. मात्र या दरम्यान अभ्यास करून 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 त्याला एवढे श्रम होतात की तो मृत्युमुखी पडतो. आता ह्याचा अर्थ काय धरायचा? की तुम्ही खूप अभ्यास केलात की तुम्हाला मृत्यू येतो? अर्थात त्यात राजकुमार आणि राजेंद्र कुमार हे अभिनय होते त्यामुळे एक जण मरता मरता वाचला काय आणि दुसरा वाचून वाचून गेला काय काय फरक पडत नव्हता. मग आम्ही का बघितली? तर उत्तम 6-7 गाणी होती, त्यासाठी हा सगळा अत्याचार आम्ही सहन केला. तसे काही भयपट असायचे. भयपटाला लोकांना बरेच वेळा बघितलं मी, लोक हसताना दिसायचे. त्यात पांढऱ्या साड्या नेसून गाणं म्हणणाऱ्या स्त्रिया होत्या. गाजली ते चित्रपट. नेहमी वाटत पांढरा सांगतो का आणि रात्रीच काय फिरतात या? अहो म्हणून आज सुद्धा कोणी पांढरी साडी बिडी घालून फिरताना रात्री भीती वाटते.
पण हे मायक ते गाणं ऐकत ऐकत त्याच्या मागे जातात, तिला थांबून विचारतात बाई का गाताय हो तुम्ही, काय समस्या आहे तुमची. पण हिंदी चित्रपटातलं गाणं कधी थांबत नाही. म्हणजे आता काही काही गायकामध्ये गाण्यामध्ये नायक आणि नायिका भांडण झालेलं असतं, नायक नायिकेला छेडत कडवे चापाटी कडवे म्हणत असतो, ती चालत असते, ती त्याला धुडकवत असते, तो लोचाटासारखा तिच्या मागे जात असतो, बरं, ती सरळ टॅक्सी पकडून निघून जात नाही किंवा वळून नायकाला थोतरून जाब विचारत नाही, तर ती नुसती अशी अशी करत पुढे जाते, काय आहे. आणि शेवटल्या कडव्यात त्यांचं मग मनोमिलन होतं. मग इतकी सगळी जी अक्कल आहे नायकाला, तो मग तिसराच कडवा का नाही डायरेक्ट म्हणून, पण नाही, हिंदी चित्रपट प्रश्न निर्माण करतात, त्याचं उत्तर देत नाही. तसं या सिनेमामध्ये असं गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव असेल की बस्तीवाल्याने असेल, बस्तीवाले ते बहुद्या नायिकेच्या श्रीमंत वडिलांची जमीन त्यांनी बळकवलेली असायची, त्यावर बस्ती बांधलेली असायची अनधिकृत. मग चित्रपट सुरू झाल्यावर मध्ये कधीतरी ती जागा रिकामा करायची, हुक्की त्या बापाला यायची, पण तिथे नायक राहत असतो. तो अत्यंत नेटाने विरोध करून एक खणखणीत गाणं म्हणून लानत है तुम पर, तालत है तुम पर, पैसे की दुनिया में वगैरे असं करून काहीतरी गाणी म्हणून ते संकट टाळतो आणि बस्तीवाले आनंदाने नाचून गाऊ लागतो. मला कळत नाही हे उर्मट बस्तीवाले आधी सिनेमात होते आणि त्यांच्याकडे बघून हल्लीच्या झोपडपट्टीवाल्यांची वागणूक अशी उर्मट झाली आहे का त्याच्या उलट. पर या अशा चित्रपटांमध्ये नायकाचा बंगला हा आलिशान असतो, नायिकेच्या बापाचा सॉरी, आणि त्याला ना असे दोन जिने असतात, असे असे, त्या दोन जिन्याचा उपयोग दोन प्रकाराने होतो. एकदा नायिकेच्या वडिलांना हार्ट अटॅक आला की ते उजव्या बाजूनी त्या जिन्यावर गडगडत खाली येतात, आणि नायिकेचा प्रेमभंग झाला की ती डाव्या बाजूने गडगड गडगड करून तो जिना वर चढून एक खोली उघडून आतमध्ये धाडकन स्वतःला लुटून देते. तिसरा उपयोग हिंदी चित्रपटाला माहीत नाही. तसाच हा अजून एक उपाय काही वेळेला होतो, म्हणजे खलनायकाला मारत मारत नायक शेवटल्या पायरी पण आणून टाकतो, शेवटल्या पायरी आणलं की मारा संपतो, मग सगळं संपतं, सगळं सगळं आहे. तसे बस्तीवाले असतात ना, तसे खाना बदोश नावाची एक पण रयत असायची काही चित्रपटात, खाना बदोश असा उच्चार मी ऐकलंय काय आहे देव जाणे. काही चित्रपटात त्यांचं बारसं कबीलेवाले या नावाने व्हायचं, त्यांची राहणी, कपडे लत्ते, रीतिरिवाज सगळं विचित्र असायचं. त्यांची एक अकराळ विकराळची देवी असायची असं केलेली, मग तिची एक पूर्णमाशी किंवा काहीतरी अशी काहीतरी रात असायची, त्यानिमित्ताने आशा भोसलेंच्या आवाजात एक गाणं सादर व्हायचं. जेव्हा ते पडद्यावर पहिल्यांदा दिसायचं तेव्हा आधी तिथले लोक वातावरण निर्मित, कुणीतरी उगाचा सूर्य फेकतोय, कुणी आगीचे लो आगीचे लोळ तोंडात काढतोय असं दिसायचं. आणि कबिल्याचा सरदार, एका चित्रपटात कबिल्याचा सरदार ओम प्रकाश होता, हे म्हणजे आमच्या सुधीर गाडगिळनी वेस्ट इंडिजच्या बोलिंग समोर 100 रन्स काढल्यासारखं आहे. तो कबिल्याचा सरदार हुक्का ओढत बसायचा, मग त्याची मुलगी उपनायिका असायची, आपल्या स्वतःच्या चाकूला धार काढत बसणे हा तिचा मुख्य व्यवसाय असायचा, आणि फावल्या वेळात ती कबिल्याच्या नादाला लागलेल्या नायकावर प्रेम करायची, आणि अंतिम क्षणाला नायकासाठी फेकलेला सोरा आपल्या छातीत घेऊन बलिदान करायचं. शिवाय काही सिनेमामध्ये जर्मनीत जसे नाझी होते तसे हिंदी सिनेमात माझी होते. खर तर या लोकांना या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावरून येणे एवढंच काम, पण ते सगळे गाणं म्हणायचे. न गाणारा माझी ही जमात हिंदी चित्रपटवाल्यांना माहीत नाही. मी कष्टकरी माणूस गातो, निदान गुणगुणतो तरी, पण ते स्वतःच्या कष्टांकडे दुर्लक्ष करता यावं म्हणून त्याचा एक तो रमवण्याचा उपाय असतो, उद्योग नसतो. पण या माझीना त्यांच्या नावेत बसणाऱ्या माणसांच्या मनात काय चाललंय, कसं काय कळतं देव जाणे, ते तंतोतंत त्याच्या मानसिक अवस्थेला जुळून येईल असं गाणं म्हणतात. म्हणजे बहुतेक वेळेला हिंदी चित्रपटाच्या नावेत बसलेले लोक दुःखात धावून निघालेले असतात, त्यामुळे ते माझी अत्यंत योग्य शब्द रचना करून विलापिका सादर करतो. अहो बिमल रॉय सारख्या फार मोठ्या दिग्दर्शकाला सुद्धा हे करून बघावं असं वाटलं तर इतरांचा काय पाठ. अशा असंख्य गोष्टी आपल्याला दिसतील, तुम्ही जरूर शोधा. पण प्रत्येकाने त्यासाठी चित्रपट नीट बघायला हवा. प्रसिद्ध काय कैलासवासी मन्नाडे एकदा काय म्हणाले होते माहिती का, हिंदी चित्रपट म्हणजे काय, तर मन्नाडे पंडित भीमजोशींना गाण्यात, मन्नाडे पंडित भीमसेन जोशींना शास्त्रीय गाण्यात हरवतात आणि किशोर कुमारकडून हरतात, तरीही आपण चित्रपट बघत राहतो, पण आपली दुःख, आपल्या यातना, आपल्या वंचना या सगळ्या समोरच्या अंधारात गिळून टाकण्याची, आपली अगतिकता विसरून टाकण्याचं सामर्थ्य त्या पडद्यात आहे केवळ म्हणून.
विष्णू मनोहर, विष्णू मनोहर ऐकतो आहे, विष्णू मनोहर तुमचे उत्कृष्ट पाककृती खाऊन खाऊन आम्ही मोठे झालो, म्हणजे आता किती होणार अजून देव जाणे, पण फार छान एक एक गोष्टी आहेत. सध्या लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच गोष्टी करून बघितलेल्या आहेत, तुमच्यासारखे जमलेल्या नाही आहेत. आणि एकदा ते सावजी करून बघितलं होतं, ते डोळ्यांनाच एवढं तिखट लागलं की पुढे खायची फार खाऊ शकलं नाही, पण अप्रतिम होतं. जेव्हा कधी नागपूरला येईन किंवा जिथे तू असेल तेव्हा फोन करून मला जरा कमी तिखट एकदा सावजी खायला घाल, जरूर अगदी नक्की. देवेन पाटील फार छान, थँक्यू. बिचारी स्टोरी रायटर अशी एक दया येते गार्गीला, ठीक आहे, मी सहमत आहे त्याच्याबरोबर. अजून कोण आहे, अनिश गुरुनाथ मुळे मस्त म्हणाले, थँक्यू. अवंती मीना मच्छिंद्र हुवाळ हसतायत, त्या खूप हसतायत, त्यांनी तसं दिलंय, छान उत्तम आहे हसणं. अजून कोण आहे, आता मला असं म्हणायचं आहे की मराठी साहित्यामध्ये अनेक जरी प्रकार असले तरी सुद्धा एक प्रकार का कोणास ठाऊक, पण मराठी साहित्याने फारसा हाताळलेला नाहीये. म्हणजे थोडे बहुत झेंडूची फुलं होती, मध्यंतरी काही काळात दत्तू बांदेकरांनी केलं, अधूनमधून तुम्हाला कुठेतरी विनोदी काव्य ऐकायला मिळतं. बरेच वेळेला गंभीर काव्यच विनोदी असतं, त्यामुळे वेगळं विनोदी होत नाही का मला माहित नाही, परंतु हास्य कविता हा जो प्रकार आहे तो हास्य कविता हा प्रकार आपल्याकडे फार दिसत नाही, पण हिंदीमध्ये तो मुबलक आहे आणि फार धमाल आहे. म्हणजे मला भयंकर आवडतात. पूर्वी आपल्याकडे जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता तेव्हा तिथे रेग्युलर व्हायचे आणि मला ते फार आवडायचे. तर आज मला त्यातले काही, माझ्याकडे एक पुस्तक आहे आणि त्याच्यात काही फार छान हास्य कविता आहेत, मला त्या तुमच्यासमोर सादर करायला आवडतील. सुरेश उपाध्याय नावाचे एक कवी आहे, त्यांची हिंदी हास्य कवी सुरेश उपाध्याय. हमारे पास कुछ नहीं है क्योंकि हम शिक्षक हैं, पीढ़ी निर्माता है, पीढ़ियां बनाते हैं. उनके पास सब कुछ है क्योंकि वे बीड़ी निर्माता है, बीड़ियां बनाते हैं. आणि याच्यामध्ये ना फार त्या हास्य कवितांमध्ये तुम्हाला राजकीय याच्यावर टीका टिप्पणी करणारे खूप लोक दिसतील, वेगवेगळ्या प्रकाराने फार सुंदर सुंदर राजकीय टीका टिप्पणी असेल. आणि त्यांचे तिकडे हास्य कवितांचे आपल्या मुंबईमध्ये पण कधी कधी उपनगरात होतात, पण तिकडे उत्तर भारतात फार मोठ्या प्रमाणात होतात, शेकडो हजारो लोक त्याला असतात. आता शैल चतुर्वेदींची एक कवी आदत. वैसे तो मैं एक शरीफ इंसान हूं, आप ही की तरह श्रीमान हूं, मगर अपनी बाई आंख से बहुत परेशान हूं, अपने आप चलती है, लोग समझते चलाई गई है, जानबूझकर मिलाई गई है. एक बार बचपन में, शायद सन 55 में, क्लास में एक लड़की बैठी थी पास में, नाम था सुरेखा, उसने हमें देखा और बाई चल गई, बाई चल गई, लड़की हाय हाय क्लास छोड़कर बाहर निकल गई. थोड़ी देर बाद हमें है याद, प्रिंसिपल ने बुलाया, लंबा चौड़ा लेक्चर पिलाया, प्रिंसिपल ने बुलाया, लंबा चौड़ा लेक्चर पिलाया. हमने कहा कि जी भूल हो गई, वो बोला ऐसा भी होता है भूल में, शर्म नहीं आती ऐसी गंदी हरकत करते हो स्कूल में. और इससे पहले कि हकीकत बयान करते फिर चल गई, प्रिंसिपल को खल गई, हुआ ये परिणाम कट गया नाम, मुश्किल तमाम मिला एक काम. इंटरव्यू में खड़े थे क्यों में, एक लड़की थी सामने अड़ी, अचानक मुड़ी, नजर उसकी हम पर पड़ी और आंख चल गई, लड़की उछल गई. दूसरे उम्मीदवार चौंके, लड़की का पक्ष लेकर भौंके, फिर क्या था, मार मार जूते चप्पल फोड़ दिया बक्कल, सिर पर पांव रखकर भागे लोग बाग पीछे, हमें हम आगे. घबराहट में घुस गए घर में, भयंकर पीड़ा थी सर में, बुरी तरह हाफ रहे थे, मारे डर के कांप रहे थे, तभी पूछा उस गृहिणी ने कौन, हम खड़े रहे मौन. वो बोली बता, बताते हो या किसी को बुलाऊं, और उससे पहले कि मैं जुबान हिलाऊं चल गई, वो मारे गुस्से के जल गई, साक्षात दुर्गा से दिखी, बुरी तरह चिखी,
बात की बात में जुड़ गए अड़ोसी, जुड़ गए अड़ोसी पड़ोसी, मौसा मौसी, भतीजे मामा, मच गया हंगामा, चड्डी बना दिया हमारा पाजामा, बनियाइन बन गई कुर्ता, मार मार बना दिया भुड़ता, हम चीखते रहे और पीटते रहे, हमें पीटते रहे, भगवान जाने कब तक, निकालते रहे रोष, जब हमें आया होश तो देखा अस्पताल में पड़े थे, डॉक्टर और नर्स मेरे खड़े थे, घेरे खड़े, डॉक्टर और नर्स सामने खड़े थे, हमने अपनी एक आंख खोली तो नर्स बोली दर्द क्या है, हम कहां कहां बताते और इससे पहले कुछ कह पाते चल गई, नर्स कुछ नहीं बोली, बाय गॉड, मगर डॉक्टर को खल गई, बोला इतनी सीरियस, इतने सीरियस हो फिर भी ऐसी हरकत कर लेते हो, इस हाल में शर्म नहीं आती, मोहब्बत करते हो अस्पताल में। उन सबके जाते ही आया वार्ड बॉय, देने लगा अपनी चाय, भाग आए चुपचाप, नहीं जानते आप बात बढ़ गई है, भाग जाइए चुपचाप, नहीं जानते आप बात बढ़ गई है, डॉक्टर को गड़ गई है, केस आपका बिगड़वा देगा, न हुआ तो मरा हुआ बतलाकर जिंदा ही गड़वा देगा। जब रात के अंधेरे में आंखें मूंद कर खिड़की से कूद कर भाग आए, जान बची तो लाखों पाए। एक दिन सकारे बाप जी हमारे, बोले हमसे अब क्या कहे तुमसे, कुछ नहीं कर सकते तो शादी कर लो, लड़की देख लो, मैंने देख ली है, जरा हेल्थ की कच्ची है, बच्ची है फिर भी अच्छी है, जैसी भी आखिर लड़की है, बड़े घर की है, फिर बेटा यहीं भी तो कड़की है। हमने कहा जी अभी क्या जल्दी है, वे बोले गधे हो, ढाई मन के हो गए मगर बाप के सीने पर लदे हो, वह घर फंस गया तो समझ जाओगे, खोटे सिक्के हो मगर चल जाओगे। तब एक दिन भगवान से मिलके धड़कता दिल ले पहुंच गए लड़की, पहुंच गए रुड़की, देखने लड़की, शायद हमारी होने वाली सास बैठी थी हमारे पास, बोली यात्रा में तकलीफ तो नहीं हुई, और आंख मुई चल गई, वे समझी के मचल गई, बोली लड़की तो अंदर है, मैं लड़की की माँ हूं, लड़की को बुलाऊं, और इससे पहले कि मैं जुबान हिलाऊं आग चल गई दोबारा, उन्होंने किसी का नाम ले पुकारा और झटके से खड़ी हो गई, हमारे बाप जी का सारा प्लान ही धो गई, हम जैसे गए थे लौट आए, घर पहुंचे मुंह लटकाए, पिताजी बोले अब क्या फायदा मुंह लटकाने से, आग लगे ऐसी जवानी में, डूब मरो चुल्ले पर पानी में, नहीं डूब सकते तो आंख फोड़ लो, नहीं फोड़ सकते तो हमसे नाता ही तोड़ लो, जब भी कहीं जाते हो पिट कर ही आते हो, भगवान जाने कैसे चलाते हो, अब आप ही बताइए क्या करूं, कहां जाऊं, कहां तक गुम जाऊं, अपनी इस आंख के कहां तक गुण गाऊं अपनी इस आंख के कबख जूते खिलवाएगी, लाख दो लाख के, आप भी संभालिए, मेरा मतलब है कोई रास्ता निकालिए, जवान हो या वृद्धा, पूरी हो या अद्धा, केवल एक लड़की जिसकी एक आंख चलती हो पता लगाइए, और मिल जाए तो मुझे बताइए। ये मिश्रीलाल जायसवाल की एक हास्य कविता है, व्यंग। जब हवाई जहाज दुर्घटनाग्रस्त हुआ तो उसके पुर्जे पुर्जे बिखड़ गए, उसमें बैठे एक दर्जन नेता एक साथ मर गए, खबर फैलते ही लोग उमड़ उमड़ कर आने गए, फूल चढ़ाने लगे, एक पत्रकार ने लोगों से पूछा क्या ये नेता इतने लोकप्रिय थे कि लोग इस कदर इन पर श्रद्धा सुमन धर रहे हैं, वो बोला नहीं जी ये सब हवाई जहाज के प्रति आभार प्रकट कर रहे हैं। ये गुरु सक्सेना जी का है, इंजीनियर, ताजमहल। ताजमहल भारत के प्राचीन कारागिरों की मूर्खता का एक नमूना है, ताजमहल भारत की प्राचीन कारीगरों की मूर्खता का एक नमूना है जिन्होंने उसे
सैकड़ों वर्षों पहले बनाए, लेकिन आज तक उसका एक भी हिस्सा नहीं गिर पाया। अगर आज इसी ताजमहल को बनाने में हमारे देश के कुशल इंजीनियर अपनी प्रतिभा दिखा दे, तो इस ताजमहल को हर 5-10 साल में नया बनवाते। तो ऐसी बात है, ऐसी कई व्यंग काव्य करने वाले, ये बेड़प बनारसी है, फिर काका अतरसी थे, फिर गुमशुदा कवि गंजी खोपड़ी, फिर कई कवि हैं जिनके नाम सुरेश उपाध्याय जी हैं, बनारसी लाल चतुर्वेदी, वासुदेव गोस्वामी, मदन वात्सायन, अशोक प्रियदर्शी, प्रभाकर माचवे, शरद जोशी जी, कुंज बिहारी पांचवेद, विश्वंबर लाल शर्मा कौशिक, सर्वेश्वर दयाल सक्सेना, फिर सुभाष काबरा, भरतेंदु, शैल चतुर्वेदी, किशोरदास वाजपेयी, रामेश्वरम, कई कविता है। पता नहीं हिंदी में इतना जो पनप के आया है व्यंग काव्य का वृक्ष, वो मराठी में क्यों नहीं चला। मराठी में बहुत कम है, जैसे कि गिनती, बस गिनती पे है लिखने वाले, पता नहीं क्यों। तो एक घंटा हो गया, आपने इतने बार इतने समय मुझे सुन लिया, एवढा वेळ मला ऐकलं त्याबद्दल मी तुमचं आभारी आहे। आणि पुन्हा कधीतरी भेटू। थँक्यू, बाय। एक गोष्ट करा मात्र, जोपर्यंत आपल्याकडे लॉकडाऊन आहे, जो आपले नियम आहेत ते आपल्यासाठी आहे, त्याचं पालन करा आणि शांत राहा, घरात राहा, सुखी राहा। जेवढं सुख मिळवता येईल तेवढं मिळवा, तितके आपण नियम पाळू तितके लवकर आपण यातून बाहेर, आणि आपण जितके बाहेर होऊ तितके आपल्यावरती अवलंबून असलेले, प्रत्येकावरती एक निदान एक माणूस तरी अवलंबून असतो। म्हणजे 1,00,000 लोकांनी जर नियम पाळला तर अजून 1,00,000 लोकांना त्याचा फायदा होईल, आणि लवकर आपल्या समाजाची आपली सगळ्याची घडी बसेल। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मी आधी सांगितलं तसं की आपल्याला पुन्हा एकदा नव्याने चांगलं जगण्याची संधी मिळालेली आहे, त्याचा जरूर फायदा घ्या। नमस्कार।